रवींद्र वस्त निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये दिवाळी निमित्त असंख्य व्हरायटी सह भरघोस डिस्काउंट, सोबतच 2499 च्या खरेदीवर मॅट किंवा ब्लँकेट मोफत। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा आणि 51% भरघोस डिस्काउंट। आमच्या शाखा आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटे मंगाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट, संख, विटा, तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। महाराष्ट्रातील अनेक साखर कारखान्यांनी वर्ष उलटली तरी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची ऊस बिले दिलेली नाही, त्याचा मोठा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या घामाचे दाम त्यांना कधी मिळणार असा सवाल शेतकरी बांधव उपस्थित करत आहे। काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। भाजपात गेल्याने ईडी नाही, कोणतीही चौकशी नाही, त्यामुळे शांत झोप लागते असे वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांनी केले होते। त्यांच्याच कारखान्याला ऊस पाठवलेल्या जेऊर तालुक्यातील शेतकऱ्याचा एक व्हिडिओ आज व्हायरल झाला। वारले 10 महिने झाले, आज माझ्या ऊसाचं बिल नाहीये, मी माझा कसा प्रपंच कसा हाकायचा। आज मी माझं वय फक्त 30 आहे, आज माझ्या मग 6 माणसं आहेत, तर आज माझी परिस्थिती जाणून घ्यायला कोण नाहीये। तुमचं नाव काय? माझं नाव नितीन शिरस्कर। कुठला? राहणार जेऊर तालुका करमाळा। कधी पाठवलं होतं तुम्ही? वर्ष झालं जानेवारी। किती बिल त्याच्यामधले किती जमा झाले? काय रुपया बिल नाही, किती येणार? माझं येणं फक्त 25,000, तेवढं सुद्धा नाहीत। मला 5,000 रुपयासाठी बाप मिळाला माझा, फक्त 5,000 रुपयासाठी। दुसरे शेतकरी असं सांगतात की ह्या कारखान्यातल्या सभासदांनी लोकांचं टेटस ठेवल्यामुळे पैसे मिळत नाहीत। काही लोक म्हणतात हर्षवर्धन पाटलाला टेटस ठेवा, तुम्हाला लगेच पैसे मिळतात। या माझी 3 माणसं ऍडमिट होते, माझी 3 माणसं कोरोना पॉझिटिव्ह ऍडमिट होती दवाखान्यात। मी लोकरे साहेबाकडे हात जोडून विनंती केली की माझे 2 दिवसात मला पैशाची ऍडजस्ट करा, तर त्यांनी अजिबात आजपर्यंत कळले नाही। शेवटी माझा एक भाऊ वारला। कुठला आहे तुम्ही, तुमचं नाव काय? राहणार वडशिवणे, तालुका करमाळ। किती बिल आहे तुमचं? माझं 200 टन आता राहिले। कधी गेलेलं आहे? 10 महिने झाले, शेवट जानेवारीमध्ये। त्याच्यामध्ये काही जमा झाली की नाही? काहीच नाही। मी 6 लाख रुपये ब्याजाने काढून मी माझं माणसं नेट केली, पण एक भाऊ माझा वारला असतो। हा व्हिडिओ पाहिल्यावर आम्हाला हर्षवर्धन पाटील साहेबांना एकच प्रश्न विचारावासा वाटतोय। पाटील साहेब, शेतकऱ्यांचे घामाचे पैसे भरून तुम्हाला झोप लागतेच कशी?